नमस्कार, मी सुनील तावडे. नमस्कार, मी राजवी सिंहराजे रणजित गायकवाड. तुम्ही पाहताय पिपिंग मून मराठी. सध्या ना सगळीकडे लग्नाचा सीझन असल्याचं मला जाणवत आहे, आणि म्हणूनच मी एका लग्नात आली आहे. छान लग्न आहे, छान जेवण देखील झालेलं आहे. माझा होशील ना या मालिकेत लग्न सराई सुरू आहे, आणि आपल्यासोबत आता आहे बिल्लू. बिल्लू सोबत आणखी कोण? बिल्लूचे बाबा आहे. बिल्लूचे बाबा म्हणजे आणि या सगळ्या देखील लग्नात सहभागी आहे. छान लग्नाचा माहोल आहे. आधी आपण बिल्लूला विचारूया, तो पण लग्नात आलेला आहे. कसं वाटतंय त्याला? काय काय खाल्लंस तू लग्न? म्हणजे सूप आता ना, आता मी ना नूडल्स परत पाया सूप खाल्ला. पण तुला आधी सगळे लाडू म्हणून ओळखायचे ना, आता बिल्लू आहोत म्हटल्यावर कसं वाटतं? भारी वाटतं. पण मला सांगा, बिल्लू तुम्हाला त्रास देतो का? मामांना अजिबात त्रास देत नाही. पण खूप गोड मुलगा आहे, आणि आम्हाला खूप आम्ही खूप प्रेम करतो याच्यावर. आणि म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की तो पहिल्यांदा आमच्या बरोबर काम करतो, इतक्या आमच्यामध्ये तो मिसळून गेलाय. आणि छान पैकी त्या दिवशी आता विनय म्हणजे भाई मामा जो आहे, त्यांनी आज आमच्याकडे पाया सूप केलंय, बनवलंय. आणि मटण वगैरे त्याने बनवलं, आनंदाने खाल्लं त्याने. पण तो मला तो त्याला म्हणाला की म्हणजे आम्हाला म्हणाला की मी आज पाया सूप करणार आहे आणि मटण करणार आहे. तर पहिल्यांदाच हा एक वाक्य म्हणाला, मी तुम्हाला मदत करतो. आणि त्याने खरोखर मदत केली आज जेवण बनवायला. पण हा, आणि असा गोड मुलगा येतो, त्यामुळे आम्हाला खूप प्रेम करतो. आम्ही खूप लाडका येतो आमच्या सेटवर. आता कसं आहे, फायनली झालं. तुला माहितीये की काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये, किती आम्ही संकटांना पार करत करत आता झालं 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 आणि परत तुटलं, आता झालं झालं परत तुटलं, असं बरेच वेळ घडलेलं आहे. आणि काही ना काहीतरी म्हणजे काय अडचणी यायच्या, त्याच्यातनं मात करायचो. मारामाऱ्या झाल्या, भांडणं झाली, रुसवे फुगवे सगळे प्रकारचे झाले. पण शेवटी अल्टिमेटली या सगळ्यातनं मार्ग काढत काढत लग्न झालं. खूप कष्टाने लग्न झालं, त्याचं आम्हाला खूप महत्व आहे आणि त्याचा आनंदही खूप आहे. कारण कसं आहे की आदित्य आणि सई हे दोघंही एकमेकांवर खूप प्रचंड प्रेम करतात. जनरली अशा प्रकारचं प्रेम असेल असं करणारे जे आहेत त्यापैकी हे असं प्रेम आहे की मनापासून प्रेम करतात. त्याच्यामध्ये अनकंडिशनल ते करतात एकमेकांवर. त्यामुळे त्यांचं प्रेम जुळून येण्यासाठी मी आणि भाई मामा मागे लागलेला असतो. आणि दादा मामाचं पण खूप प्रिन्सिपल असल्या कारणामुळे तो त्याला विरोध करतो. पिंट्या मामा तर दोन्हीकडचं आहे, म्हणजे झालं तरी चांगलं आहे, नाही झालं तरी चांगलं आहे, दुसरं कोणी झालं तरी चांगलं आहे. पण ह्या सगळ्यातनं करून एक छान प्रकारे आज प्रसंग घडला, छान लग्न झालं. आणि आम्ही सगळ्या मामांची पसंतीने ते लग्न झालं, त्यांच्या मताने झालं लग्न, त्यामुळे खूप आनंद आहे. पण या लग्नामध्ये आम्ही बघतोय हा बिल्लू जो आहे अचानक, म्हणजे आम्ही देखील इथे आल्यानंतर आम्हाला सरप्राईज मिळालेला आहे की कोण आहे बाबा हा बिल्लू, मग ह्याची कशी काय एंट्री आणि काय ते तर आम्हाला मालिकेत बघायला मिळेल. पण थोडंसं काहीतरी सांगा ना. म्हणजे मालिकेत बघायला कसं आहे की माझी मिसेस पंजाबी दाखवली आहे, ती ती तिला यायचं असं या घरामध्ये. आणि दोघंही छान असं स्वभावाने, किंवा पण त्यांना कसं तरी करून आपल्याला ब्रह्म्य आहे ना, ते मी दाखवायचं. मी किती दिवस माझं कुटुंब आहे त्यापासून लांब राहू, तर तिला या कुटुंबात जॉईन व्हायचंय. म्हणून ती आपल्या मुलासकट इकडे येते. आणि हा पण मुलगा खूप छान मजा करतो तिकडे, आणि आमच्यात मिक्स झालेला आहे तो. आणि ती कशी एंट्री आहे ते मी आता सांगत नाही, कारण ती पण एक वेगळा भाग आहे. पण म्हणजे बिल्लू म्हणून आहे, पण आधीच्या मालिकेमध्ये हा लाडू म्हणून फेमस होता. आणि तिथेही सगळी कास्ट जी आहे त्याच्यावर खूप प्रचंड प्रेम करत होते ना, आणि सगळ्यांमध्ये तो असा छान मिसळून जायचा. तसं आता छान तुमच्यातही मिसळ. माझ्यामध्ये मला त्याला काही एक दिवस पण लागला नाही आमच्यात मिक्स व्हायला. ज्या क्षणी ज्या दिवशी आला तेव्हापासून तो मिक्स झाला, कारण तो दिसायला इतका गोड आहे, स्वभावाला गोड आहे, त्याची बॉडी लँग्वेज पण खूप छान आहे. मग बिल्लू बद्दल सांग ना मला, बिल्लू कसा आहे, त्याचा काय डायलॉग आहे? जसं तुझा कसा आधी डायलॉग होता ना लाडू कसा म्हणायचा, चालतंय की हा, आता काय बिल्लू काय म्हणतो? चक दे पट्टे नब दे किल्ली, सुबह जलंधर शाम नू दिल्ली, बल्ले 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 बल्ले, हां सत्य अकाल
जो बोले सोने आलसच तो या काल वाह मला सांगा ते इथे सेटवर आल्यानंतर सगळ्यात जास्त कोण आवडलं तुला आणि सगळ्यां सोबत मैत्री तर झाली असेल पण सगळ्यात जास्त कोणाशी तुझी छान फ्रेंडशिप झाली मैत्री झाली सगळ्यात जास्त म्हणजे सगळेच सगळेच तरी असं असतं ना कोणतरी एखादा काका एखादा दादा जो आहे ना एक्स्ट्रा लाडू देत असेल तुला खायला किंवा एक्स्ट्रा काहीतरी मिळतंय त्यांच्याकडनं छान लाड होत आहे चॉकलेट मिळतंय सगळ्यात भारी दादा म्हणजे माझ्या म्हणजे पिंट्या दादा अरे तो काय देतो तुला म्हणजे तू माझ्यासारखा आहे ना तुझ्यासारखा आहे ना बरं बिल्लू बद्दल सांग ना आम्हाला कसा आहे तो त्याला काय काय आवडतं बिल्लूला बिल्लूला सगळे गोड पदार्थ गोड पदार्थ आवडतात लाडूला पण गोड आवडायचं ना आणि बिल्लूला पण आता गोड आवडतं गुलाबजाम वगैरे आवडतो आणि मला पण आवडतो आणि तुला पण आवडतो तिघांनाही गोड आवडतो पण बाहेर जाऊन खाऊ मस्त काय खायचं तुला काय पण सांगेल वा हा इतका गोड आहे मी याला प्रचंड जेव्हाही भेटली ना खूप असं गोड आहे निरागस आहे पण तो कामाच्या वेळेस त्याच छान पद्धतीने काम तो तिकडे शॉर्ट सुरू झाल्यानंतर कॅमेरा इकडे असतो तो म्हणजे डायरेक्टरच्या इकडे असतो उभा आणि तो बघत असतो काय करतो आणि तो काय काय सांगतो पण जरा अमुक कर तमुक कर असं म्हणजे डायरेक्शन करत नाही पण तो सांगतो असं कर तो तिकडे जाऊन इंटरेस्ट घेऊन बघत असतो म्हणजे त्याला त्याच्यातही इंटरेस्ट आहे तो चांगला कुस्ती खेळतो कुस्तीमध्येही त्याला इंटरेस्ट आहे तो मातीमध्ये पण कुस्ती खेळतो म्हणजे ते तो जे काही करतो ते मनापासून आणि छान एन्जॉय करतो तो ओके पण सुनीलजी तुम्हाला मी विचारेन कारण तुम्ही इतक्या मालिका केलेल्या आहेत सिनेमे आहेत बरंच काम आहे पण हे लग्नाचा जो सीन आहे तुमचा किती वेळ असेल हा बरंच झाला प्रत्येक मालिकेत लग्न झालेलं आहे त्यामुळे मला हे लग्नाचं एकंदरीत जो वेळ जाणार आहे छान पैकी माहोल असतो आणि नाचगाणी बसवलेली असतात किंवा सणईचा उघडा असतो खूप लोक असतात खूप एन्जॉय करतो आणि आनंदी वातावरण असतं हे प्रत्येक सिरियल मध्ये झालेलं आहे पण ते रोजच्या डेली सोप मध्ये कसं रोजच क्लोज त्याच्यामध्ये एक छान असं लग्नाचं काही असेल तर जरा थोडं धमाल हा धमाल वाटते कारण वेगळेपण असतो ना जरा कारण याच्यामध्ये कसं आनंदच व्यक्त करायचा आहे खूप मजाच असते एखाद दोनचा प्रसंग येतो असा की जरा टेन्स वातावरण होतं पण त्यासाठी हे लग्न काय म्हणतात निमित्त होत असत ते असं खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलला त्यासाठी आणि लाडू फाय फाय बघ तुझं नाव काढलं की तुला बघितलं की लाडूच येतात असं बिल्लू कसं म्हणलं त्याचा लुक बदललेला आहे सो आपण बघूयात लाडूचा कसा लुक बदलला काय काय केलं दाखव जरा आम्हाला अरे वा हे आहे कपडे कपडे बदललेले ते काय हातात काही आहे नवीन खेळणं आहे बिल्लूचं हे बॉल आहे तो हे काय खेळायचं कसं खेळायचं आणि ते चलो थँक्यू ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर